मग काय केलं आहे विचार रूपाने? आज तरी कन्फेस करणार का? साहेब एक ऑफर देऊ? 13-13 जणांबरोबर फिरत होतीस, आता पोलिसांना ऑफर देणं काय तुझ्यासाठी कठीण आहे का? बोल बोल, काय काय बोलायचंय तुला? बघा साहेब, अख्खा गोवा आणि तुमचं साहेब सुद्धा चड्डी बनियान गँगवर बोट दाखवत आहे. तुम्ही एकटेच माझ्या मागे हात धुवून लागलाय आणि मी आताच ऐकलं तुम्हाला पैशांची गरज आहे. 7:30 पोहोचले. अच्छा, त्याबद्दल मी काय करायचं तुझ्यासाठी? क्लीन चिट द्या. ठीक आहे, मी वाचवीन तुला याच्यातनं, पण ही केस फुल प्रूफ करण्यासाठी मला तुझं पण कॉपरेशन पाहिजे. कारण की हा खून ऍक्च्युली कसा झाला हे फक्त तुलाच माहिती आहे. तू जर मला ते सगळं व्यवस्थित सांगितलंस तर मग मी ती केस इतकी फुल प्रूफ करीन की जेव्हा ही कोर्टात उभी राहील आणि समजा सरकारी वकिलाने तुला एखादा प्रश्न विचारला आणि तू चुकीचं उत्तर दिलं तर त्याच्यात तू आणि मी दोघेही बाळाच्या भावात जाऊ. सो ही केस परफेक्ट करण्यासाठी तू मला सांग हा खून तू कसा केलास? तसंही मी जी स्टेटमेंट आता देईन त्याला कायदेच्या भाषेत वजन नसतं. मी नंतर असे बोललेच नाही असे म्हणेन. हे काय ऑन कॅमेरा स्टेटमेंट थोडी आहे? स्टोरी सांग लवकर, वेळ नाही मला. साहेब मी माझ्या सासूच्या कडकपणाला खूप कंटाळे होते. अग लोक बघतायत ना. मग काय झालं, प्रेमात आणि युद्धात सर्व काही चालत. तू ना रुपाली, मला एक कळत नाही, मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो की जास्त घाबरतो? मला एकदा तुझी भीती वाटते. काय करणार तू, त्याचा पत्ता नसतो. तू घाबरतोस कारण माझ्यासारखा प्रेम तुझ्या जीवनातून गेला तर तू वेडा होशील. माझ्यासाठी काही करू शकशील असं प्रेम तू माझ्यावर करतो. ते जाऊ दे, मी दिलेला गिफ्ट कसं वाटलं? खूप छान होतं ग, पण माझं मन मला खातं. आपण करतो ते बरोबर आहे की चुकीचं तेच मला कळत नाही, पण तुझ्याशिवाय राहवती नाही. एक दिवस भेटलो नाही तर वेळ लागल्यासारखं होतं. अरे राजा, प्रेम आनळं असतं असं म्हणतात ना ते यालाच. प्रेमाला भाषा व याचं बंधन नसतं तर स्वैर असतं. बरोबर आहे तुझं, प्रेम हे स्वैर असतं, पण आपल्यात आहे त्याला स्वराचार तर नाही म्हणत ना. आणि प्रेम आंधळं असलं पण जग तर डोळस आहे. त्यांनी कोणी तुझ्या घरच्या सांगितलं तर तुझ्या संसारात विघ्न येतील. अरे मी योग्य काळजी घेते रे, मला माहिती आहे घरच्यांना कसं पटवायचं ते. तू माझा पहिला प्रेम, तू जर गोव्यात असलं तर तुझ्याशीच मी लग्न केलं असतं. गोवेकरांना हवी फळं ताजी, भाज्या ताज्या, मासेही ताजे, मग बातम्या शिळ्या का? ताज्या बातम्यांसाठी फक्त इन गोवा. घडलेली बातमी लगेचच तुमच्यापर्यंत इन गोवा 24 तासवर. संपर्क 9326100075. आई कशी आहे? अगं नीता, तू आज लवकर आलीस. हो ग आई, आज काम लवकर संपलं म्हणून लवकर आले. पण खूप डिस्टर्ब आहे ग. ह्या तुमच्या सुनेचे कर्तुब बघून आले. ह्या रुपालीमुळे काय काय आम्हाला बघावं लागणार आहे देव जाणे. असं काय केलं ग तिने? आई मी तिला एका पुरुषाबरोबर पाहिलं. ती दोघं एकमेकाच्या हातात हात घालून हिंडत फिरत होते. मला पाहून न बघिता सगळं केलं. अगं आई, ह्या रुपालीची लक्षणं काही ठीक दिसत नाही. तिला कसं समजावं तेच कळत नाही मला. तिला बाहेर जाणंच बंद करते मी आता. Thank you.
रुपाली थांब, कुठे गेली होतीस? भाजी घ्यायला आणि बाजार करायला. बाजार आणायला गेलेलीस की बाजार बसवायला गेलेलीस? नीताने सगळं सांगितलंय मला. कोण मुलगा होता तो? तो माझा मामाचा मुलगा. रुपाली, नाटक करू नकोस, जास्त खोटं बोलू नकोस. आम्हाला सगळं माहिती आहे. घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर नको म्हणून आम्ही गप्प बसलो. अरुण येऊ दे, त्याला सगळं सांगते मी. नाही आई, नाही, तुमच्या परवानगीशिवाय मी बाहेर पडणार नाही.